साक्री तालुक्यातील आखाडे गावाजवळील रोहिणी नदीवर दळणवळणासाठी नागरिकांना पूर नसल्याने नागरिकांचे आतुरात हाल होत आहे. गेले अनेक वर्षांपासून पुलाची मागणी होत आहे, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पूल प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. साक्री तालुक्यातील आखाडे गावातील रोहिणी नदीवर तात्काळ पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. आखाडे गावात गेल्या अनेक वर्षांपासून रोहिणी नदीला पूल नसल्यानं ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे. आखाडे गावातील जवळपास 70 ते 80 ग्रामस्थांचे शेत हे रोहिणी नदीच्या पलीकडे असल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यानं या नदीचे पाण्यातून आपलं पर्याय मार्ग करावा लागत असतो. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही रोहिणी नदीवर पुलाचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. अनेकदा गावकऱ्यांनी या संदर्भात प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली आहे, परंतु अद्याप या मागणीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. प्रशासन या कामाकडे दिरंगाई करताना दिसत असून प्रशासनानं या कामाकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. या नदीवर लवकरच पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रॉब्लेम चालू आहे. मागच्या वर्षी पावसात 2 बैल वाहून गेले, गाड्या वाहून गेले, 2 माणसं वाहून गेले, 2 बाया वाहून गेले. हा कायमचा प्रश्न आज सुटतच नाही आहे. हा नदीचा कायम म्हणजे आजपासून म्हणजे जवळजवळ 10-15 वर्षापासून जवळजवळ आत्तापर्यंत किती मृत्यू झाला असेल याचा विषयच नाही या गोष्टीचा. कारण डांबरी रस्ता इथपर्यंत गेला आणि इथपर्यंत पूल नाही झाला. कुठून कुठपर्यंत बनलेला आहे रस्ता? हा वाजद्र्यापासून तर डायरेक्ट गोंड्याच्यापर्यंत बनलेला आहे आता, आणि इथं पूल नाही आहे. सगळे ठिकाणी छोट्या छोट्या नाल्यांवर आता छोटे छोटे पूल बनलेले आहेत, आणि या मोठ्या नदीवर पूल नाही आहे आत्तापर्यंत. 2-3 वेळेस इथं सर्वे पण करून गेले तरी अजूनपर्यंत पूल नाही आहे. पूल व्हायला पाहिला असं शासनाकडे मागणी करतो आहे, पण 2-3 वेळेस इलेक्शनमध्ये सुद्धा बोलणं झालं, पण काही कोणीच लक्ष देत नाही इथं. कारण लेडीज लोक कुठं काय ते परिस्थिती त्यांची इतकी खराब राहते जाताना, काही लोक इतकं मजा घेत आहेत फक्त. प्रत्येक वेळा पाठपुरावा करतो आहे, आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस बोललं गेलं आहे सगळ्या गोळी, पण आत्तापर्यंत काही कोणी सरकारने आत्तापर्यंत ध्यानच दिलं नाही आत्तापर्यंत. सरकारने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे. MDTV साठी विकास महिरे, निजामपूर.